ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वास संपला, विशाल पाटलांनी वादावर पडदा टाकला. महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून रस्सीखेच सुरू आहे. ठाकरे गटाने पहिलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून आता काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. उमेदवारीवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विशाल पाटील यांच्या उमेदवारीला विरोध केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावर जयंत पाटील यांनी भाष्य केलंय. काल पत्रकार परिषदेत बोलताना जयंत पाटील म्हणाले, दादा बापू हा 40 वर्षापूर्वीचा जुना वाद उकरून काढून काही लोक समाज माध्यमातून टीकाटिप्पणी करून पेटवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र इतिहासातील घटनांचा विचार करून भविष्यातील कल्पनांना मूठमाती देऊ नये या मताचा मी असल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं. यावर आता काँग्रेसच्या विशाल पाटील यांनी प्रत्युत्तर देत आम्ही वाद तेव्हाच संपवल्याचं सांगितलेलं आहे. आज विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. आज विशाल पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सांगलीत शक्ती प्रदर्शन केलं. यावेळी विशाल पाटील यांना भाषण केलं. त्यावेळी त्यांना बोलताना पाटील भावूक झाल्याचं दिसलेलं आहे. विशाल पाटील म्हणाले, मी यावेळी ठरवलं कोणाच्या वादात जायचं नाही. काल कोणीतरी बोललं जुना वाद अजून चालू आहे. वसंतदादांनी सांगितलं होतं की ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वाद संपला. आमच्या दृष्टीनं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशीच वाद संपलेला आहे. तुमच्या मनात अजूनही वाद असेल तर तो तुम्ही संपवावा. आमच्याकडून यापुढे वादाची भावना असणार नाही असंही विशाल पाटील म्हणालेले आहेत. आम्ही आज येत असताना राजाराम बापू यांच्या पुतळ्याला नमन करून आशीर्वाद घेऊन मंचावर सुद्धा त्यांचा फोटो लावून या ठिकाणी प्रचाराला शुभारंभ केला आहे. हा वाद मिटल्याचं विशाल पाटील यांनी सांगितलेलं आहे. ज्या ज्या अडचणी आल्या दुष्काळ पडला लोकांच्या सुखात दुःखात लोकांनी आम्हाला सामावून घेतलं. आम्ही त्यांची असतो आणि निवडणूक जवळ आल्यावर वातावरण चांगलं होऊ लागल्यावर परत गाव रंगू लागला. परत राजकारण आडवं येऊ लागलं. परत यायला थांबवलं पाहिजे याच्या बैठका होऊ लागल्या. मी ठरवलं ह्यावेळी कुणाच्या वादात जायचं. कुणी काल बोललं जुना वाद असून वसंतदादांनी सांगितलं होतं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वसंतदादा म्हटलेले बापू गेले वाद संपला. आमच्या दृष्टीनं ज्या दिवशी राजाराम बापू वारले त्या दिवशी वाद संपलेला आहे. तुमच्या मनात अजून वाद असेल तर तो तुम्ही संपावा. आमच्याकडनं ह्याच्या पुढच्या वादाची भावना असणार नाही. बरं येत असताना राजाराम बापूंच्या पुतळ्याला नमन करून आशीर्वाद घेऊन मंचावर सुद्धा त्यांचा फोटो लावून आम्ही या ठिकाणी प्रचारला सुरुवात. हा वाद पिटलेला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.